सातपुडा पर्वतामध्ये वसलेल्या मेळघाटाला जल जंगल जमीन यावरून देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे मेळघाटातील विशेष नद्यांचे अस्तित्व असल्याने व या नद्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने शासन प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असून गाडगा सिपना या जीवनदायी नद्यांवर कोल्हापुरी बांधारा बांधण्याची मागणी होत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणी तंबोलीच्या गाडगा नदीवरील कोल्हापुरी बांध बंधाराला तत्कालीन सरकारने मंजुरी दिली होती हे बंधारा प्रस्तावित आहे तर खेडा येथील गाडगा नदी आणि दियाच्या सिपना नदीवर मोठे पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही काळजीपूर्वी संरक्षण करण्यात आल्याचे वृत्त आहे तसे सिपना नदीवर कोल्हापुरी बंधारा आणि पूल बांधण्याची मागणी मेळघाटातील रहिवाशांकडून होत आहे काही वर्षापूर्वी मेळघाटातील विविध नद्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते

जर्जर अवस्था में दिखाई दे रहे हैं। हालांकि शासन इस उद्देश्य को लेकर भी कोलापुरी बंधारों का निर्माण करता था कि मेलघाट में किसानों को बेहतर सिंचाई का लाभ मिल सके किंतु आज जर्जर हुए ये कोलापुरी बंधारों की वजह से किसी भी प्रकार नदियों का पानी थम नहीं रहा अब महाराष्ट्र की शासन यदि इस प्रकार के कोलापुरी बंधारे और ब्रिज का निर्माण करता है तो यातायात के साथ यहाँ पर किसानों को भी बेहतर लाभ मिल सकता है मैं शकील अहमद सिटी न्यूज मिलघाट